वास्तवाचं भान ठेवून आणि भविष्याचा वेध घेऊन जर आर्थिक नियोजन केलं नाही तर काय होतं याचा अनुभव सध्या पाकिस्तानची जनता घेत आहे. सध्याच्या घडीला गव्हाचं पीठ 800 रुपये किलो तर खाद्यतेल 900 रुपये किलो या दरानं पाकिस्तानमध्ये विकलं जात आहे. त्यामुळं एका घासासाठी पाकिस्तानी नागरिकाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. म्हणजे एका रोटीसाठी इथं 25 रुपये खर्च करावे लागत आहेत. याउलट उत्पन्नाचे मार्गही कमी झालेत. त्यामुळं सामाजिक परिस्थिती बिकट बनली. पाकिस्तानची परिस्थिती बिघडल्यानं इथल्या राजकारण्यांनी जागतिक बँकेकडे हात पसरले आहेत. पण त्यांना आणखी कर्ज देण्यास बँकेनं नकार दिलाय. कारण सध्या पाकिस्तानच्या मित्रानं म्हणजे चीननं त्यांना कर्जाच्या अशा खाईत ढकललंय की त्यातून वर येणं आता अशक्य दिसतंय. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानच्या तिजोरीतील सर्वाधिक रक्कम ही चीनचं कर्ज फेडण्यासाठीच वापरली जात आहे. येत्या काळात पाकिस्ताननं 9,700 अब्ज रुपयांच्या कर्जाची परतफेड करणं अपेक्षित आहे. तेव्हा आता या आव्हानाचा सामना पाकिस्तान सरकार नेमकं कसं करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता .net या संकेतस्थळाला भेट द्या.